हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी स्वागत करतो मा okay? तुम्हाला सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे व्हॉट इज दिस ओके सो तुम्हाला त्या ठिकाणी तीन इमोजीस दिल्या आहेत आणि हा एक मस्ट वॉच व्हिडिओ आहे तुमच्यासाठी सस्पेन्स क्रिएट झालेला आहे आणि नक्कीच तुम्ही सगळेजण आतुर असाल की एक्झॅक्टली सरांना नेमकं सांगायचं काय तर बाळांनो मला या ठिकाणी एक छोटासा आणि एकदम सिरियस मॅसेज तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे या इमोजीच्या माध्यमातून सो so, विदाऊट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द व्हिडिओ बच्च्या पार्टी सगळ्यात पहिली जी इमोजी आहे ही या ठिकाणी तुम्हाला दिसते तुमच्यातले भरपूर विद्यार्थी आज फर्स्ट टाइम कदाचित या टॅ यूट्यूब चॅनलला आले असाल तर पहिली गोष्ट सबस्क्राईब तर करूनच घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा पण तुमच्यातले सर्व विद्यार्थी किंवा बहुतांश विद्यार्थी आता अपकमिंग एच एस सी बोर्डसाठी तयारी करत असतील काही विद्यार्थी एम एस टी ई टी साठी तयारी करत असतील काही विद्यार्थी नीटसाठी तयारी करत असतील किंवा काही इतर परीक्षा तुम्ही so, या so, त्या ठिकाणी नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये सामोरं जाणार असाल सो या परीक्षेचं जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो बाळांनो सो त्यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला ही इमोजी शिकवते ठीक आहे आता पुन्हा एकदा सांगतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधीजींची तीन माकडं होती की चांगलं त्या ठिकाणी काय म्हणू आपण बघितलं पाहिजे वाईट त्या ठिकाणी ऐकलं नाही पाहिजे आणि बोलताना पण चांगलं बोललं पाहिजे सो याचा काही कॉन्टेक्स्ट आहे का तर अजिबात नाही इथं थोडंसं वेगळं मी त्या वेगळ्या कॉन्टेक्टमध्ये तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्ही तुमच्या अपकमिंग एक्झामचं प्रिपरेशन करताय तर हे प्रिपरेशन करत असताना बांधलो सो so, तुम्ही काय बघितलं पाहिजे आणि काय नाही बघितलं पाहिजे हे तुम्हाला मला क्लिअर आहे भरपूर तुमच्यातले विद्यार्थी असतील तासन तास मोबाईलवर चिपकलेले असतात ठीक आहे मग रील्स बघत असतील शॉर्ट्स बघत असतील विनाकारांचे फालतूचे व्हिडिओज बघत असतील की जिथे तुम्ही तुमच्या बॉडीची जी, जी एनर्जी आहे जी तुम्ही पॉझिटिव्हली अभ्यासासाठी युटिलाईज करायला पाहिजे ती अभ्यासासाठी युटिलाईज न करता तासन तास मोबाईलमध्ये त्या ठिकाणी अडकून राहतात आणि तुम्हाला लक्षात नाही आहेत तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम त्या गोष्टीमध्ये वाया घालवत आहेत कोणाचं तरी करिअर बनतं आहे तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचं करिअर कोण बनवणार याचा विचार कधी करणार राईट सो so, आजपासून तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मोबाईलचा वापर हा फक्त कामापुरता करायचा आहे विनाकारण आपण त्या मोबाईलवरती कुठलीही गोष्ट बघणार नाहीये इनफॅक्ट तुम्ही फक्त आणि फक्त सिलेक्ट करून ठेवा की तुम्हाला कुठले यूट्यूब व्हिडिओज बघायचे आहेत तुम्हाला सोशल मीडिया वापरायचा आहे तर तुम्हाला तो किती वेळ वापरायचा आहे बंधनं आणली पाहिजे स्वतःवरती कंट्रोल पाहिजे जर तुम्ही स्वतःवरती कंट्रोल नाही ठेवू शकले तर हा मोबाईल तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय सोडणार नाही राईट सो आजच काय बघायचं ते ठरवा राईट right? या इमोजीकडून शिकून घ्या की तुम्हाला काय बघायचं आहे एज्युकेशनल चॅनल बघत असाल तर नक्की बघा सोशल मीडिया लिमिटेड वापर करा विनाकारण तुमचा व्हॅल्युएबल वेळ वाया घालवू नका लाईट स्टार्ट विथ द सेकंड इमोजी राईट दुसऱ्या इमोजीकडे जाऊया पण बाळांनो त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक छान अशी ऑफर घेऊन आलो आहे अन अकॅडमीकडून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अन वर मी ऑलरेडी कनेक्टेड आहे मागच्या दोन वर्षापासून तुम्हाला जर फ्री स्पेशल लेक्चर्स अकरावीसाठी आणि बारावीसाठी करायचे असेल तर तुम्ही माझं अनअकॅडमीचं फ्री स्पेशल लेक्चर नक्की करायला पाहिजे मे महिन्यामध्ये माझे फ्री स्पेशल लेक्चरचे टायमिंग सकाळी दहा वाजता आहे बाळांनो राईट त्या लेक्चर्सला तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल आणि ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये तुम्हाला तुमचा सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही माझे अनअकॅडमीचे फ्री स्पेशल लेक्चर्स नक्की करा लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल माझ्या अनअकॅडमी प्रोफाईलची तिथे जाऊन तुम्हाला सकाळी दहा वाजताचं लेक्चर करता येणार आहे त्यासोबत मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम चॅनेलच्या लिंक्स पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्हाला हे अनअकॅडमीचं लेक्चर करता येणार आहे आणि त्याच्यावर मी लिंक शेअर करत असतो पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर पूर्ण सिलेबस स्टेप बाय स्टेप लाईन बाय लाईन पॅराग्राफ बाय पॅराग्राफ कंप्लीट करायचं असेल तर अन प्लस सबस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे आणि ते घेण्यासाठी तुम्हाला तीस एप्रिलपर्यंत ऑफर ही अन अकॅडमीकडून वाढवण्यात आलेली आहे कारण तुम्हाला सध्या प्लस सबस्क्रिप्शनवर वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे यासाठी सुद्धा लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील फक्त सबस्क्रिप्शन घेताना डीएम सर हा कोड तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल ही ऑफर तीस एप्रिल पर्यंत आहे लवकरात लवकर याचा फायदा घ्या आणि तुम्ही स्वतःचा फायदा घेणार असाल तर तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना पण सांगा त्यांनाही या ऑफरचा फायदा होऊ द्या त्यांच्यापर्यंत पण नक्की कम्युनिकेट करा राईट चला लेट स्टार्ट विथ द सेकंड इमोजी सेकंड इमोजी काय बापराई आता ही सेकंड इमोजी काय सांगते ही सेकंड इमोजी हे सांगते फळांनो की तुमच्यातले भरपूर विद्यार्थी फक्त बोलतात करत काहीच नाही काय बोलतात मी येणा ना येणाऱ्या परीक्षेला इतके स्कोर आणणार आहे मी येणा ना येणाऱ्या परीक्षेला तितके स्कोर आणणार आहे मी येणं असं करणार आहे मी तसं करणार आहे काही बोलू नका युअर वर्ड्स शुड बी शुड नॉट बी देअर ठीक आहे सो युअर ॲक्शन शुड स्पीक लावडर दॅन युअर वर्ड्स असं म्हणायला पाहिजे होतं बरोबर मला पहिले ते सुचलं नाही नंतर सुचलं काय सुचलं युअर ॲक्शन शुड स्पीक लावडर दॅन युअर वर्ड्स तुम्ही तुमच्या कृतीतून ते समोरच्याला दाखवा बोलून विनाकारण तुमची एनर्जी वाया घालवू नका मोठ्या मोठ्या बाता आपल्याला करायच्या नाहीये ठीक आहे आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या ॲक्शन्स बोलल्या पाहिजे वर्ड्स काही कामाचे नाही आहेत समजलं सगळ्यांना सो आजच एक ध्येय ठेवा आजच एक टार्गेट ठेवा आणि विनाकारण एनर्जी वाया घालवायची नाहीये सेकंड इमोजी थर्ड इमोजी काय म्हणते थर्ड इमोजी म्हणते बापरे म्हणजे काय तर मला थर्ड इमोजी तुम्हाला सांगते आहे की विनाकारण आपल्या आजूबाजूला जे निगेटिव्ह लोक असतात जे आपल्याला कंटिन्युअसली निगेटिव्ह व्हाईब्स देत असतात त्यांच्यापासून लांब राहा ठीक आहे आणि जर तुम्ही त्यांच्यापासून लांब राहू शकत नसाल त्यांच्यासोबतच तुम्हाला जर राहणं म्हणजे राहावं लागत असेल किंवा तुमच्यासोबत अशी लोक असेल की जे निगेटिव्ह विचारांचे त्यांचं जास्त मनावर घेऊ नका दोन कानांचा पूर्ण वापर करा इकडून इकडून सोडून द्या राईट बरेच मुलं आपल्याला निगेटिव्ह करतात ठीक आहे अरे होऊ नाही शकत हे काही शक्य नाही ठीक आहे असं काही आपल्यासाठी बनलेलं आहे का टॉप टॉप रँक आपण कधी हंड्रेड मार्क्स नाही मिळवू शकत हे निगेटिव्ह वाईब्स आपल्याला निगेटिव्ह बनवत असतात सो निगेटिव्ह विचारांपासून दूर राहा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा पॉझिटिव्ह लोकांचे लेक्चर्स बघा पॉझिटिव्ह so, लोकांचे व्हिडिओज बघा स्वतःला मोटिवेटेड ठेवा ठीक आहे अंतरप्रेरणा फार महत्त्वाची आहे ठीक so, आहे सो हे हे इम्प्लिमेंट करा आणि आय होप तुम्हाला या तीन इमोजीज क्लिअर झाल्या पहिल्या इमेजीमध्ये काय बघायचं काय बघायचं नाही हे कंट्रोल करा दुसऱ्या इमोजीमध्ये तुम्हाला सगळ्यांना बोलायचं नाही आहे तुमच्या कामांमधून तुमच्या त्या ठिकाणी कृतीमधून तुमचं जे गोल आहे ते तुम्ही कसं अचीव्ह करणार हे दिसलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं आहे सो so, आय होप तुम्हाला माझा मॅसेज क्लिअर झाला आहे सो so, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी प्लीज टेलिग्राम ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन ज्यान करून घ्या कारण तुम्हाला इतकं सगळं मी त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आलेलो आहे आणि करणार पण आहे राईट right? त्यासोबत इन्स्टा वापरत असाल तर इन्स्टाला जॉईन करून घ्या मीच सांगितलं की इन्स्टाचा वापर कमी करा कामापुरता करा ठीक आहे आणि व्हॉट्सअप नंबर हा माझा आहे नोट करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा प्लीज मला फक्त याच्यावरती मेसेज करा कॉल करू नका कॉल मी रिसीव्ह करत नाही ठीक आहे सो याच्यावर जस्ट मला हाय म्हणा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या दॅट्स इट कशी वाटली थेम कसा वाटला माझा मॅसेज कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की टाका भेटूया उद्या सकाळी दहा वाजता फ्री स्पेशल लेक्चरमध्ये हॅव अ गुड डे टेक केअर अँड यू ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एच एस सी और क्लास इलेवन क्लास ट्वेल्व्हर एम एस टी सी ई एक्झाम नीट एक्झाम कोणती पण एक्झाम तुम्ही दाल त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट तुला काही काहीने व्हिडिओ बनवला आहे हरकत नाही माझा मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद ब बाय हवे गड चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा